नमस्कार मंडळी, स्वागत आहे आजच्या पाचव्या ब्लॉगमध्ये. आणि सकाळी सकाळी झोपेशी उठवलेला आहे मला, उठ पटकन तोडबीट धव, मस्तपैकी ढोका बनवलेला आहे घरी. तुम्ही पाहिलंच, आता आलेली आहे आपली पण डिश. बघा, ज्वारी आणि नाचणीचा डोसा आहे, आणि इडली पण बघा तीच आहे, आणि हा वडा आणि चटणी. तर बघूया खाऊन कसं लागतंय काय ते. हकुना मटाटा. मंडळी मस्तपैकी बसलेलो चाय प्यायला आणि पावसाचा आनंद घेताना. तो बघ, पाऊस पडते ते दिसत नाही बरोबर. काल 2:30 वाजल्यापासून धुमधडाका चालू होता आणि पाऊस पण पडत होता, आणि आत्ता पण फुल पाऊस. असं वाटलेला का पावसाने निरोप घेतलाय, पण आलाय तो एकदम जोरदार थाटामाटामध्ये. अरे काळू, टेंबेस कोटे काळू. आमच्या काळूला पाऊस अजिबात आवडत नाही, घाबरते तो पावसाला, म्हणजे पाण्यालाच घाबरते तो. तो मात करत असला ना तर त्याला फक्त पाणी दाखवायचं बस, का टणटणाट पलते तो. यो आपला गार्डन, मिनी गार्डन, या गाडीच्या मागे पण आहे. नाही आपली गाडी अशी दिसते ना कडक गाई. आमच्या घरच्या मागं वाड्यान बघा, जंगल झाले जंगल. यो बघा, तरी भरपूर साफ केलेला आहे, नाही तर या साईडला फुल जंगल होता. अरे फुटबॉल काय करताय तो बघा, फुटबॉल काय करते तर या खेळ पण नाही कोण आमच्या वाड्यान तरी फुटबॉल. यो बघा अजून एक आहे, कोणाला फुटबॉल पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करा, देऊन भेटून जाईल तुम्हाला फुटबॉल. काय सीन दिसते बघा, हिरवा गार एकदम. केलींची झाडं पण मोठी झाली आहेत. बरेच टायमानंतर वाड्यात आलो मी, वाड्यान पण येत नाही माहिती का आमची. हॉलमध्ये ना रूममध्ये बस. गाई जाता आपण आलोय आपल्या नदीवर आणि पाणी चेक करू शकताय. कालपर्यंत अख्खे नदीतले दगड दिसत होते, ना आज बघा रात्र भरपूर पाऊस पडलाय त्यामुळे नदी फुल भरलेली आहे. सीन चेक करू शकताय, नुसता पाणीच पाणी. यो बघा, बेकार काम बेकार. कारण काल रात्री 2:30 वाजता एवढा ढगांचा कडकडाट आणि त्यामध्ये पाऊस आणि फुल भरलेला आहे सीन इकडे, आणि त्या कारणामुळे नदी पण भरलेली आहे आपली. सो मंडळी, ज्या क्षणाची वाट पूर्ण आसपासचे गाववाले करत होतं तो क्षण आलेला आहे. रस्ता बघा, आणि त्या साईडला रस्त्याचं काम चालू आहे म्हणून डबल लेनचा सिंगल लेन झालेला आहे. ते बघा, पण एवढा पाऊस पडते तर कसं काय होणार बाई. हे बघा कसं, पावसामुळे एक फायदा झाला का, जेवढी धूल उडत होती ती सर्व बसून गेलेली आहे.
सो मंडळी पोचलेलो आहोत आपण आपल्या शॉपमध्ये. आता सीझन चालू होणार आहे, थोड्याच दिवसामध्ये दसरा दिवाळी, धर पोर क्रिकेटचा माहोल, जिकडे तिकडे नुसत्या टुर्नामेंट व टुर्नामेंट, आणि या साईडला पाहू शकताय आता आपल्या शॉप समोर इकडे रोडचा काम चालू झालेला आहे. गाईज दुपारचे वाजले ते एक, आणि आता आपण शॉप बंद करून चाललो आहे, आणि इकडे पाहू शकताय काम चालू झालेलं आहे. सो गाईज आत्ताच आपण आलोय घरी, आणि घरी बनवले ते म्हणजे ही भाजी आहे चण्याची, छोले चणे, कारी, दाल भात, पापड खरवली, पण सकाळी जेवढा नाश्ता केलाय तर आपण जेवणार नाही. पॅकअप गेली याची डिश बंद, कारण आपण आता बनवतोय स्पेशल ड्रिंक. मला दाखवतो आता बघा कशी. सो आपल्याला ज्यूस बनवायला लागणार आहे या गोष्टी, आता दाखवतो कसा बनवायचा तो. फायनली मंडळी पाहू शकता आपला ड्रिंक रेडी झालेला आहे. यो बघा ब्लू लगून, फुल एन्जॉय करायचं आता. सो गाईज आपला ड्रिंक झालेला आहे रेडी, असं दिसतंय बघा एकच नंबर. लय भारी मम्मी लावून पाहिजे. मॉकटेल बोले तो मॉकटेल बोल दे, मॉकटेल. लय भारी झालंय, लय भारी. एवढेचे ग्लास आता लोक 120 रुपये ना 150 रुपये घेतो, मला 40 रुपयानं काम झालं, 40 रुपये. चला कंटेनर व्हिडिओमध्ये आता झोपणार मी डायरेक्ट, संध्याकाळी भेटू चहा पिताना. हॅलो गाईज, संध्याकाळच्या वाजलेत 5, आणि इकडे चाय नाश्ता आलेला आहे जरा करून घेऊ न जाऊ आपले दुकानात. तुम्हाला नदीचा पाणी पण दाखवतो किती आहे तो अजूनपर्यंत. पाहू शकता मंडळी संध्याकाळच्या वाजलेत 5:30, तरी सुद्धा एवढंच पाणी आहे अजूनपर्यंत, आणि क्लायमेट असं झालंय का जोरदार पाऊस येणार आहे. काहीच पाहू शकता हायवे जवळ पोहोचलो नाही, एवढा डेंजर पाऊस सांगून फायदा नाही, बेकार काम भिजवला मला अर्धा. काहीच पाहू शकता रस्त्याचं काम चालू आहे, इकडं आता ट्रॉफिक लागलं लगेच सुरू झालेले आहे.
फुल ट्रॉफिक आता थोड्या दिवस. गाईज वाजले संध्याकाळचे 7 न बाहेर असा माहोल झाले का तुम्हाला काय सांगू. पाऊस तर पाऊस, तिचे रस्त्याचं काम चाललं तर फुल ट्रॉफिक. दुकान वगैरे बंद करून आता आलोय घरी आपण आणि बसलोय जेवायला. मस्त ठेचा बटाटा फ्राय पोळ सला जेवूया. आपली मंडळी पण आता बसेल थोड्याच टाइमात जेवायला. सो आजचा 5वा व्हिडिओ आपण इकडेच संपूया. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.